आता देशाचे आणि महाराष्ट्राचे कल जवळपास स्पष्ट होत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर भाजपला आणि मित्रपक्षांना म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीला म्हणावं तसं यश मिळताना दिसत नाही. आपल्यासोबत आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आहेत. पाटील साहेब, एक जागा बहुतेक तुमची जवळपास जिंकल्यात जमा आहे असं म्हणता येईल. आपल्याला चांगली लीड आहे तटकरेंना, पण बारामतीमध्ये आणि बाकी तुमचे तीन उमेदवार हे पिछाडीवरच आहेत. हो, अजून आता काही फेऱ्या बाकी आहेत. आता आपण पाहिलं की साताऱ्यामध्ये शेवटच्या दोन तीन फेऱ्या राहिलेल्या असताना त्या ठिकाणी उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेतलेली आहे. कदाचित तसं चित्र बारामतीमध्ये पाहायला मिळू शकतं आणि काही ठिकाणी पाहायला मिळू शकतं. परंतु एकंदरीत कल पाहता तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की आम्हाला ज्या पद्धतीच्या अपेक्षा होत्या तशा पद्धतीचं तेवढं काही समाधानकारक चित्र नाही. ते मान्य केलं पाहिजे, ते स्वीकारलं देखील पाहिजे. एकूणच महाराष्ट्रातली परिस्थिती आणि देशातली परिस्थिती जेवढी NDA करता अनुकूल आहे असं जे म्हटलं जात होतं तशी ती दिसत नाहीये. NDA आघाडीला सुद्धा लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचा दिसतंय. एकंदरीत आता जे कल आतापर्यंत आलेले त्यातून त्यांना चांगला कल दिसतोय. लोकशाहीचं हेच एक सौंदर्य आहे आणि लोकांच्या मताला शेवटी अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्यामुळं निवडणुका ह्या जे सत्तेत असतात त्यांना सुद्धा शिक्षण देतात आणि जे पराभूत होतात त्यांनाही शिक्षण देत असतात. सगळ्यात तुम्ही आता खूप आरली आहे तरी पण तुम्ही दोन तीन काहीतरी कारण तुमच्या डोक्यात आली आहेत का की फक्त मोदींच्या नावावर जास्त डिपेंड राहिल्यामुळं आत्ताचं चित्र पर्टिक्युलरली महाराष्ट्रात की महाराष्ट्रात जे अंडर करंट होते ते ओळखण्यात NDA किंवा तुम्ही तिघे पक्षनेते थोडेसे कमी पडला तसं आता म्हणायचं कसं असतं? अंडर करंट दोन्ही बाजूने असतात. पराभव झाल्यानंतर त्यालाही आपल्याला विश्लेषण करायला भरपूर मुद्दे असतात आणि जिंकल्यानंतर त्याचं विश्लेषण करण्याच्या करता भरपूर मुद्दे असतात. त्यामुळं निवडणुकीच्या पराजयाला आणि विजयाला अशी समांतर स्वरूपाची कारणं असतात. त्यामुळं त्या त्या काळामध्ये त्या त्या परिस्थितीमध्ये नेमकं काय प्रभावी ठरलं हे सखोल विश्लेषणाचा भाग असतो. आता आपण सांगलीचं उदाहरण जर बघितलं तर सांगलीमध्ये जर विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली असती तर सगळेजण असं म्हणतात की ते 2.5 लाखांनी पराभूत झाले असते. परंतु त्यावेळेला ती सिच्युएशन अशी झाली, शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्या उमेदवाराचा आग्रह धरला आणि ती जागा काँग्रेससाठी सोडली नाही. त्यामुळं वसंतदादा गटामध्ये इमोशन्स तयार झाले आणि त्या इमोशन्सचा आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाचा काय संबंध आहे का? तिथं सोनिया गांधींच्या, राहुल गांधींच्या, प्रियंका गांधींच्या यांच्या विषयाचा काही संदर्भ आहे का? वसंतदादांना जाऊन आता कित्येक वर्ष झाली. त्यामुळं तिथला त्या ठिकाणचा फॅक्टर कसा चेंज होईल हे काहीही सांगता येत नाही. त्यामुळं आपली भारतातली निवडणूक जी आहे त्या निवडणुकीच्या वेळेला निवडणुकीच्या काळातले मुद्दे, त्याच्या आधीचे मुद्दे, 5 वर्षात घडलेली कामं, एकूण तयार झालेली पार्श्वभूमी, लिडरशिप, स्टेट लिडरशिप, स्थानिक पातळीवरचं राजकारण, जातीपातीचं राजकारण, असे अनेक फॅक्टर असतात. त्यामुळे त्याला एक आणि एक फॅक्टर नाही आणि इमोशन्स हा जो आहे ना तो आपला भारतीय मतदाराचा स्थायी भाव आहे. आणि तेच इमोशन्स, सहानुभूती आपल्याला शरद पवारांच्या बाजूने झुकलेली दिसली आहे असं म्हणता येईल का? आता तुमचे जे कसं आहे राष्ट्रवादी, तुमच्याकडे सगळं तुमच्याकडे पक्षाचं चिन्ह होतं. हो, एक पहा, पवार साहेबांचं वय हे त्यांचं भांडवल आहे आणि त्यांचं आजारपण हे त्यांच्याकडे मुद्दल आहे. आणि पवार साहेबांच्या आजारपण आणि वय हे लक्षात घेता त्यांनी या काळामध्ये या वयामध्ये दगदग करू नये अशी अजितदादांची आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांची भावना होती. साहेबांनीच पक्षाचं नेतृत्व करावं, साहेब हेच आमचे मार्गदर्शक राहतील. परंतु या वयामध्ये पवार साहेबांच्यावर आपण जर प्रेम करतो तर त्यांना आपण किती दगदग करायला लावायची, त्यांना किती धावपळ करायला लावायची, असा त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा होता. आणि म्हणून पवार साहेबांनी स्वतःहून राजीनामा देण्याचा आणि पुढच्या पिढीकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला होता. सुप्रियाताईंचं नेतृत्व अजितदादांसकट सगळ्यांनी मान्य देखील केलं होतं, त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचं ठरलंही होतं. पुन्हा अजून काही त्यामध्ये बदल झाले, त्यांनी परत त्यांच्या भूमिकेमध्ये बदल केला आणि शेवटी ह्या सगळ्या गोष्टी घडायच्या त्या नको घडायच्या त्या घडल्या. लोकांना सगळ्याच गोष्टी आतून तपशिलात माहीत नसतो, लोकांच्यापर्यंत वरवरचं दिसणारं चित्र असतं, अंतर्गत बऱ्याच गोष्टी असतात आणि शेवटी कोण बरोबर आणि कोण चूक हे शेवटी लोक जे परसेप्शन करतात त्याला जास्त महत्व आहे. शेवटी मतदारांनी कौल दिले असं म्हणता येईल का की त्यांना अजून अजून स्पष्ट असा कौल दिलाय असं म्हणता येणार नाही. आज आपण मतमोजणीच्या जो काही कालावधी लागणार आहे त्याच्या 50% कालावधीच्या अवधीमध्ये आपण चर्चा करतोय. त्यामुळं आपल्याला जोपर्यंत 75% मतमोजणी होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं स्पष्टपणे सांगता येणार नाही. परंतु जे काही आतापर्यंतचे कौल आलेले आहेत ते निश्चितपणे सहानुभूती आणि इमोशन्स
याला जनतेने प्राधान्य दिलेलं दिसतंय. आम्ही नेहमीच भाषणात सांगायचो की ही निवडणूक देशाची आहे, इमोशनल होऊ नका. लोकांनी ऐकलं नाही, होऊ नका म्हटल्यानं इमोशन्स थांबत नाहीत ना. इमोशन्स इमोशन्स. मग या आत्ताचा जो रिझल्ट आहे हा समजा हा असाच राहील असा अंदाज आपण धरूया ग्रहित, तर याचा विधानसभेला काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? मला वाटत नाही की विधानसभेला लोकसभेच्या निवडणुकीचा काही वेगळा परिणाम होईल. कारण आपण पाहतो आता कर्नाटकमध्ये आत्ता विधानसभा झाल्या, एकतर्फी त्या ठिकाणी काँग्रेसने जिंकलं आणि आता लोकसभेच्या जागा भारतीय जनता पार्टी तिथं आघाडी घेताना दिसते. तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकलं, तिथं भाजपचं अस्तित्व नसल्यासारखं होतं. तिथं तेलंगणामध्ये त्यांचा परफॉर्मन्स अतिशय चांगला दिसतोय. त्यामुळं लोकसभेला लोक वेगळा विचार करतात, विधानसभेला लोक वेगळा विचार करतात. अजून 4 महिने 3 महिने आहेत, या कालावधीमध्ये राज्य सरकारचं वेगळ्या पद्धतीचं काही परफॉर्मन्स, अजून जी काही कामं असतील ती राहिलेली वगैरे ती सगळी लोकांच्या समोर येतील. आणि राज्याची लीडरशिप शेवटी कोणाच्या हातात द्यायची हा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी चर्चेला येईल. आणि 3 पक्ष आम्ही इकडं आहोत, तिकडं त्यांची महाविकास आघाडी आहे, आणि पुन्हा एकदा तो सामना आपल्याला सगळ्याला पाहायला मिळेल. आणि तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे तुमच्या जागा कमी झाल्या किंवा शिंदेच्या म्हणाव्या तेवढा त्यांना यश मिळताना दिसत नाहीये कम्पेरेटिव्हली 15 तुलनेत, पण भाजपच्या पण जागा कमी झाल्या आहेत, मग त्यामुळे म्हणजे तुमच्यावर त्यांचा तसा अपर हँड राहणार नाही? एक लक्षात घ्या, मुळात हा मुद्दा फार महत्वाचा राहणारच नाही की कोणाला जागा वाटपामध्ये किती जागा मिळणार. मुद्दा हा राहणार की कुठल्या जागेवर कुठला पक्षाचा आणि कुठला कॅन्डिडेट निवडून यायच्या क्षमतेचा असणार. जर एखाद्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडे इलेक्टिव्ह मेरिटचा कॅन्डिडेट असेल, आत्ताच्या सर्व्हेमध्ये तोच निवडून येण्याची सर्वाधिक शक्यता असेल, आणि इतर उमेदवार समजा जो आत्ता विद्यमान जरी तिथला आमदार असला आणि तो निवडून येणार नसेल असं जर फीडबॅक असेल, तर ती पडण्यासाठी जागा त्या पक्षाने घ्यावी असा आग्रहात कोण राहणार नाही. कारण शेवटी सरकार येणं महत्वाचं आहे, त्यामुळे जो निवडून येणार आहे आणि तो निवडून येणारा व्यक्ती जो आहे ज्याची सर्वाधिक शक्यता आहे तो ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाला ती जागा सोडण्याचा प्रयत्न राहील. तर 2 जागांबद्दल फक्त थोडक्यात आपण बोलू. एक म्हणजे नाशिक, तुम्हाला वाटलं होतं की थेट 1.5 लाखांनी तिथं राजाभाऊ वाजे येत आहेत, NCPने पण त्या जागेसाठी बराच प्रयत्न केला. दुसरी जागा परभणी जी तुमच्या कोट्यात नाही गेली, तिथं पण आत्ता तरी जानकर पिछाडीवर आहेत असं दिसतं. हे पहा, परभणीच्या जागेच्या संदर्भामध्ये ती उमेदवारी त्या ठिकाणी देणं गरजेचंच होतं. राज्यामधलं सामाजिक समकरण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व समाजाला सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जायची भूमिका, यातून राज्यभरामधल्या सगळे जे काही आज आमचे उमेदवार समजा जे काही निवडून येत आहेत त्यांना राज्यातला फार मोठ्या समूहाचा असलेला धनगर समाज आणि त्या समाजातलं चळवळीतून आलेलं नेतृत्व त्याला किमान उमेदवारी देणं हे तरी आमचं कर्तव्य होतं. महादेव जानकर हे त्या समाजाचा एक महत्वपूर्ण चेहरा आहेत, चळवळीतून सामान्य कुटुंबातून आलेला एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी आमच्या पक्षाकडनं आम्हाला देता आली, भले ते उद्या पराभूत झाले तरी हरकत नाही, परंतु त्या समाजाला लोकसभेमध्ये जाण्याच्या करता या पक्षानं उमेदवारी दिली ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. नंबर 1 नंबर 2, नाशिकमधून भुजबळ साहेब आज आपल्याला माहित आहे की समता परिषदेच्या माध्यमातून आणि अनेक वर्ष सामाजिक समतेचं आणि बहुजन समाजाच्या करता एक चळवळीच्या माध्यमातून भुजबळ साहेब काम करतात आणि अनेक वर्ष त्या समाजाचं त्यांनी नेतृत्व देखील केलेलं आहे. ओबीसींचा आवाज म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्या समाजाला रिप्रेझेंटेशन लोकसभेमध्ये करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संधी मिळत होती आणि त्याकरता देशाच्या पातळीवर स्वतः भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी त्यांच्या उमेदवारी त्या ठिकाणी देण्याचं सुतोवाच केलेलं होतं. शेवटी महायुतीमध्ये एक पाऊल मागं सरकार लागतं, कधी आपल्याला पुढेही सरकार लागतं, ती उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली नाही आम्हाला आणि जे काय व्हायचं ते आपल्याला चित्रासमोर दिसतंय. भुजबळ साहेबाला जर ती जागा मिळाली असती तर आम्हाला निश्चितपणे खात्री होती की ती जागा आम्ही खेचून आणली असती. भुजबळ साहेब हे मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून पण आले असते आणि त्याचा परिणाम राज्यामधले आणखी 3-4 उमेदवार निवडून येण्यामध्ये सुद्धा झाला असता. आता जी एवढं प्रत्येक ठिकाणी घासाघीस चाललेली आहे त्या घासाघीस करण्याची कदाचित वेळ आली नसती, कारण भुजबळ साहेबांचा मानणारा मतदार हा महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.